मुरबाड पोलिसांच्या आणि पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मुरबाड पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर ऑटोमॅटिक सॅनिटायझर स्प्रे बूथ बसवण्यात आलेला आहे. मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या उपस्थितीत सदर बूथचं ओपनिंग करण्यात आलं. एका खाजगी इंटरप्रायझेसनं हे बूथ मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये भेट म्हणून दिलं आहे. तर याच्या ओपनिंगच्या दरम्यान त्याला वापरण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या. पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करताना या बूथमधून जावं लागतं. प्रवेश करताच यातील सेन्सर ऑटोमॅटिक ॲक्टिव्ह होतात आणि शरीरावर लिक्विड सॅनिटायझरची फवारणी होते, त्यामुळे यातून जाणारा व्यक्ती निर्जंतुक होऊन बाहेर पडतो. पोलिसांना आपल्या कामात कळत नकळत अनेक जंतूंशी संघर्ष करावा लागतोय, त्यामुळे हाताची काळजी घेतली तरी कपडे, केस, बूट याचा प्रश्न तसाच राहतो. या मशीनमुळे आता कपडेही निर्जंतुक होऊ शकतील, त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याचा धोका कमी होण्यासाठी मदत होईल, असं मत यावेळेस शिवपुजे यांनी व्यक्त केलंय. न्यूज रिपोर्टर बाळा भांगे, आज 24 तास, मुरबाड. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.